बोरगाव इचलकरंजी मार्गावर असलेल्या कर्नाटक प्रोसेस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात बोरगाव येथील दुचाकी स्वार जागीच ठार. बोरगाव इचलकरंजी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बोरगावचा दुचाकी स्वार ठार. बोरगाव इचलकरंजी मार्गावर असलेल्या कर्नाटक प्रोसेस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात बोरगाव येथील दुचाकी स्वार गुलाब सिकंदर मकानदार वय वर्ष 48 राहणार बोरगाव हे जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 7 सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बोरगाव येथील गुलाब मकानदार हे इचलकरंजीकडून बोरगावकडे दुचाकी KA23U4344 वरून येत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली असता दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सदर अपघातातील अज्ञात वाहन ट्रॅक्टर असल्याचे घटनास्थळावरून बोलले जात होते, त्यामुळे सदर वाहन कोणाचे याची कसून चौकशी स्थानिक पोलिसांनी सुरू ठेवली आहे. अपघातातील मृत गुलाब हा गवंडी काम करत होता. घरची परिस्थिती बेताची होती. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळी सदलगा पोलीस ASI SC मठपती पोलीस कॉन्स्टेबल SA गोडसे बसवराज जेरली MR गड्डी SM कडबी यांनी पाहणी करून पंचनामा केला. सदलगा येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.